पंढरपूर तालुक्यातील भंडी शेगाव या गावातील कौशल्या सुनील सुरवसे व सुनील पांडुरंग सुरवसे यांनी गावातील रहिवासी असलेले संतोष बजरंग यलमार यांच्याकडून 20,000 रुपये हातूसने घेतले असता त्याची परतफेडची रक्कम 50,000 रुपये देऊनही आतापर्यंत 5,00,000 रुपये झाले असण्याच्या कारणावरून संतोष यलमार यांनी सुनील पांडुरंग सुरवसे यांना मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची कौशल्य व सुनील सुरवसे यांनी सांगितले. यानंतर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे गेले असता सावकारकीचा व हानामारीचा गुन्हा दाखल न केल्याच्या कारणावरून दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी पंढरपूर तहसील कार्यालय समोर कुटुंबातील सर्व सदस्य आमरण उपोषणास बसणार असल्याचेही सांगितले. याबाबतचे सविस्तर निवेदन पंढरपूरचे प्रांत अधिकारी, पोलीस उपविभागीय अधिकारी, पंढरपूर तहसीलदार व ग्रामीण पोलीस स्टेशन यांना देण्यात आले. यावेळी बोलताना असे सांगितले, माझे नाव कौशल्य सुनील सुरवसे, राहणार भंडी शेगाव. माझ्या नवऱ्याने 20,000 रुपये सावकार संतोष बजरंग यलमार याच्याकडून घेतले होते. त्याचे पैसे मी स्वतःहून 50,000 रुपये मी त्याला दिले होते आणि ते अजून म्हणते की माझे 5,00,000 रुपये राहिले ते मला द्या, नाहीतर मी हानमारी करून जीव मारण्याची धमकी देऊन घरी येऊन त्रास देते. काल पोलीस स्टेशनला येऊन मी गुन्हा दाखल केला, माझी तक्रार घेतली नाही मॅडम. काय सांगत काय आलं तुमचं? त्यांनी सांगितलं की तुमच्या मिस्टरांना घेऊन या आणि केस दाखल करता येत नाही. म्हणली फोहेजी होणार, फक्त म्हणजे हानामारीच होणार, सावकारकीची होणार नाही. हानामारीची झाली का दाखल? नाही झाली. कशामुळे झालं विचारलं का तुम्ही? घेतलीच नाही त्यांनी, थांबा म्हणली परत घेतलीच नाही. आता मागणी काय तुमची? माझी मागणी की सावकार संतोष यलमार यांना गुन्हा दाखल व्हावा, हानामारीच्या ह्याच्यातून त्यांना हे व्हावं, शिक्षा व्हावी, गुन्हा केस झाली पाहिजे त्यांना. सावकारकीची सावकारचा जर गुन्हा नाही दाखल झाला तर मी सोमवारपासून माझ्या मुलांना घेऊन उपोषणला बसणार आहे. काल 4 वाजता संतोष बजरंग यलमार यांनी मला मारहाण केली. पैसे घेतले होते मी, पण पैसे 20 मी 50 दिले ते, तरी पण अजून जीव मारण्यात धमकी देतोय, घरी येऊन त्रास करतोय मुलांना. किती पैसे झाले म्हणतोय? 5,00,000 रुपये म्हणते अजून राहिले. मारे उपोषणला बसणार सर कुटुंब, तोपर्यंत न्याय मिळणार तोपर्यंत उपोषणला बसणार.